वेळाची कथा ऐकली, त्याने चुकून आपल्या मुलाचं नाव घेतलं, तर त्याच्यावर एक ऑब्जेक्शन आलं की असं कसं मुलाचं नाव घेतलं आणि नारायण कसा काय त्याला भेटायला आला? हा नारायण आज नारायण आपला गवळी आहे, पेंडी आहे आणि तो पाठीमागे दाऊ बसलेला आहे. नंतर आपण दाऊचं भजन घेणारच आहोत. ते असं विचारलं की याने चुकून नाव घेतलंय तर याला कसं काय तुम्ही नेलं तुमच्या लोकाला? तर त्याच्यावरती उत्तर आहे परमेश्वराचं की अरे एखाद्या माणसाने समजा चुकून विष प्यायलं तर तो मरणार, आणि चुकून अमृत प्यायलं चुकून तर अमर व्हायला पाहिजे की नाही? जो चुकून सुद्धा देवाचं नाव घेतो तो सुद्धा अमरच आहे, कारण ते चुकून अमृत प्यायल्यासारखं होते. ज्याला म्हणायचं नाही गोविंद त्याने चुकून का असे ना गोविंद म्हणा अमर झालं. आक्षेप आल्यानंतर आई गडबडली, तर ती म्हणते नाही नाही तू नाही खाल्लं म्हणते. म्हणजे कोणाला कसं ब्लॅकमेलिंग करायचं याचं ज्ञान माणसाला वाटतं त्याला आहे पण नाही. सगळ्यात जास्त या जगामध्ये जो ब्लॅकमेल झालाय तो माणूस झालाय, आणि सगळ्यात जास्त ब्लॅकमेलिंग केलंय ते परमेश्वराने केलंय. आपल्याला पटत नाहीत काही गोष्टी म्हणजे, पण ज्या वेळेला चरित्र उघडून आपण वाचतो त्यावेळेला लक्षात येतं. आणि गंमत आहे तुम्हाला सांगतो,
तुम्ही आम्ही सरळ सरळ असता आपला परमेश्वर ते त्याच्यावर प्रेम केलं नाही नसता आपण हा आपला वाकडा परमेश्वर मीरा के प्रभु गिरिधर नागर तो वाकडा आहे टेढा आहे टेढी खीर आहे टेढी खीर कळायला अत्यंत अवघड आहे आपली अवस्था आंधळासारखी आहे आणि त्याची अवस्था सूर्यासारखी आहे आता या आंधळ्यातील सूर्याची युती फार अवघड आहे तुम्हाला सांगतो एका आंधळ्याला असंच एकदम म्हणाला की चल आपल्याला खीर खायला घालणार आहे कोणीतरी तो म्हणला खीर खायला घालणार आहे ठीक आहे पण खीर म्हणजे काय कशी असते तो म्हणतो अरे पांढरी असते पांढरी म्हणला पांढरी असते म्हणजे नक्की काय आता माहीतच नाही ना आंधळ्याला काय करणार तो म्हणतो बगड्यासारखी पांढरी असते म्हणतो बगड्यासारखी पांढरी असते ठीक आहे पण बगडा म्हणजे काय मग तो असा हात करतो ही चोच आहे बगड्याची त्याला हात लावा म्हणतो इथे ही चोच बगड्याची हे सगळं त्याच तोंड आहे आणि हा बगडा म्हणतो येणार नाही खायला खीर बहुत तेढी तो ये तेढी खीर आहे भाई है ना कृष्ण तेढी खीर आहे किती उपद्व्याप केले त्याने ब्रह्मानंदांचं एक भजन आहे कृष्ण घर नंद के आए सितारा हो तो ऐसा हो कृष्ण घर नंद के आए सितारा हो तो ऐसा हो करे सब प्रेम से दर्शन दुलारा हो तो ऐसा हो बकासुर को मसल डाला वो पुतना जान से मारी कंस को केश से खेचा खिलारा हो तो ऐसा हो कूद पानी के अंदर से नाग को नाथ धर लाए चरण फन फन पे धर करके नचारा हो तो ऐसा हो तीर जमुना के जाकर के बजाई बंसरी मोहन चली घर छोड़ व्रजनारी प्यारा हो तो ऐसा हो रचाई रास कुंजन में मनोहर रूप धर करके देव दर्शन को चले आए दीदारा हो तो ऐसा हो गए जब छोड़ गोकुल को नहीं फिर लौट कर आए सखी रोती रही बन में किनारा हो तो ऐसा हो इतने किनारा मुझे काठ नहीं किनारा मुझे विरह सखी रोती रही बन में किनारा हो तो ऐसा हो पुरी द्वारावती जाकर महल सोने के बनवाए हजारों रानियां ब्याही पसारा हो तो ऐसा हो कुरु पांडव लड़े रन में जीत अर्जुन की करवाई बचाई लाज द्रौपदी की सहारा हो ऐसा हो आणि मग उतारा भार भूमी का सिधाए धाम को अपने ओ ब्रह्मानंद दुनिया से नियारा हो तो ऐसा हो असा हा कृष्ण आहे त्याला काही अशक्य नाही ज्या पद्धतीने त्याचं चरित्र मी एका भजनामध्ये सांगितलं हा काहीही पटवून देऊ शकतो एक दिवशी असं झालं की चोरी करत भरपूर चोऱ्या केल्या आणि शेवटी भाऊ वैतागला मोठा भाऊ दाऊ तो बसलाय तिकडे दाऊ तो वैतागला तो म्हणला अरे कशाला एवढ्या चोऱ्या करायच्या नाही का क्यों इतनी चोरी आपल्या घरी भरपूर आहे आपण या जागेचे राजे आहोत महाराज आहेत आपले वडील नाही का नंद महाराज महाल आहे आपला भरपूर आहे आपल्या घरी तर तिथे कृष्णाने त्या दाऊला उत्तर जे दिले त्या उत्तराचं हे भजन आहे चोरी में आनंद दाऊ चोरी में आनंद ऐकूया चोरी में आनंद दाऊ चोरी में आनंद चोरी में आनंद
परमेश्वर अनंत रूपे अनंत नामे त्याच्या लीला चाललेल्या असतात. काही जी मंडळी आहे ज्यांच्या डोक्यामध्ये नीतिमत्तेचं भयंकर खोळ असतं, त्यांच्यासाठी परमेश्वर त्याच दर्जाला म्हणजे साधू बिधू बनून हिंडत असतो. आता साधू म्हणजे दारिद्री अचौर्य सोरी नाही त्याला अपरिग्रह काहीच नाही. एका घोंगडीवर झोपलेला होता आणि त्याच्या झोपडीत एक चोर शिरला. आता झोपडीत चोर शिरला, साधूकडे काही नाही, तो चोर सुद्धा दरिद्रीच म्हणायला पाहिजे नाही का? चोर सुद्धा दरिद्रीच. तर तो शिरला आतमध्ये आणि झोपला होता साधू. त्या साधूने बघितलं चोर शिरलाय, आता याला काही मिळायचं नाही. पर परमेश्वर दयाळू देणारा दाता, दाता एक राम भिखारी सारी दुनिया, हा दाता आहे तो देणारा आहे म्हणतात. आता इथे गडबड अशी झालेली आहे की द्यायला काहीच नाही. मग त्या साधूच्या लक्षात आलं की आपण ज्याच्यावर झोपलोय भले फाटकी असेल पण ती घोंगडी तरी याला देता येईल म्हणून त्यावेळेला असा तो चोर शोधतोय काय 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 काय. आणि इकडे साधू जो आहे तो हळूहळू हळूहळू घोंगडीच्या खाली उतरायला लागला, म्हणजे झोपेतच. मी झोपलोय तर तो घोंगडी ओढणार नाही ना, मग खाली गेलो घोंगडीच्या तर मला ती घोंगडी त्याला देता येईल. या निशाने तो साधू हळूहळू हळूहळू खाली गेला आणि तो जो चोर आहे तो इतका दरिद्री काही मिळालं नाही, शेवटी ती घोंगडी घेतली आणि तो चोर बाहेर पडला. दयेचा भाग जो आहे तुम्हाला सांगतो, कारण शेवटी असं आहे इथे तर्क असा आहे की का म्हणून त्याला घोंगडी दिली. चोर आहे त्याला शिक्षा द्यायला पाहिजे, शिक्षा द्यायला पाहिजे तिथे घोंगडी कशाला दिली हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या सगळ्या भजनामध्ये मिळणार आहे. नंतर असं झालं तो घेऊन गेला आणि त्या साधूने दुसऱ्या दिवशी पोलीस कंप्लेंट दिली म्हणला माझं भरपूर चोरीला गेलं. आता साधूचं काय चोरीला झाला? पण तो म्हणला नाही, एक ताट होत, एक वाटी होती, एक अंक होत, एक तमक होत, भरपूर माझं साहित्य चोरीला गेली. त्यांनी पोलीस कंप्लेंट, त्या काळातला साधू असेल त्याने पोलीस कंप्लेंट, पोलीस नसेल दरोगा असेल कोणीतरी कंप्लेंट दिली आणि हा चोर आहे राणीकडे. तो म्हणतो एक तर फाटकी तुटकी ती कुठली तरी घोंगडी मला दिली आणि वर माझं एवढं चोरीला गेलं म्हणतोय. तो जाऊन तिकडे तो म्हटला चोर जाऊ दे म्हणतो, मी चोरलंय ना म्हणतो, मला शिक्षा होऊ दे, पण हा खोटं बोलतो हे लोकांना कळलं पाहिजे, बघा कसा चोर आहे. म्हणून तो चोर शेवटी तिकडे गेला आणि म्हटला हा खोटं बोलतोय हा साधू, हे बघा हे जीर्ण झालेले हे हे आहे चादर आहे आपली घोंगडी आहे ही त्याने मला दिली म्हणला, तिथून ही चोरली मी. आणि हा म्हणतोय की तू एवढं चोरीला गेलं. तो तिथे साधू स्पष्टपणे म्हणाला कि बघ, त्या दरोगाला म्हणाला हा चोर आहे, याचं ऐकायचं की माझं ऐकायचं, मी साधू आहे. साधूच्या खोटेपणावर पण विश्वास असतो लोकांचा, लक्षात आहे का? म्हणतो मी साधू आहे, कोणावर विश्वास ठेवायचा. मग शेवटी ते याची कंप्लेंट घेतली जाते साधूची. 8 दिवसानंतर त्या साधूला बोलवतात आणि सांगतात तिथे की बघा हे भरपूर काय काय जमा झालेलं आहे चोरीचं सामान, यात तुमचं काय काय आहे. तो साधू जातो मस्तपैकी, त्यातला एक ताट घेतो, एक वाटी घेतो, जे काही गरजेच्या वस्तू आहेत त्या सगळ्या घेतो, एवढं माझं आहे म्हणतो. बाहेर येतो तो जो चोर आहे त्या चोराकडे जातो, त्याला म्हणतो अरे काय तू माझ्या घरी चोरायला आला होतास, मला माहिती आहे चोरी करणं हे एवढं सोपं काम नाहीये. या जगामध्ये बाहेरची जमाची घाम गाळून पैसा कमवते ना, ते धाडसाचं काम कमी आहे म्हणला, ते फसवायचं काम जास्त आहे. पण चोरी हे खरोखरच घाम गाळायचं काम आहे,
धाडसाचं काम आहे म्हटला, आणि तू धाडस करून माझ्या घरात शिरलास म्हटला, त्या धाडसाला बक्षीस तर द्यायला पाहिजे, आणि म्हणून मी तिकडे खोटं बोललो म्हटला। ते खोटं बोललो, ते खोटं बोलून घेऊन आलो। आता तू जे चोराला आला होता, तू चोरू नाही शकला, पण तुझ्या चोरीचं बक्षीस म्हणून हे मी तुला आता दया आहे भाई। दयेचा बाद जिथे आहे ना, कुठल्या रूपात कशी दया होईल सांगता येत नाही तुम्हाला। या जगामध्ये बऱ्याचदा असं होतं, मी सरळ जाऊन यांना सांगितलं मुनोदांना की तुमच्यासाठी मी असं असं करतो, तर मुनोदांना त्याच्यामध्ये लगेच अहंकाराचा वास येईल। पण त्यांच्यासाठी जर मी गपचूप करायला लागलो, त्यांना माहीत नाहीये, एकदम चोरीने सगळं केलं, तर एक आले असं होईल की त्यांना जेव्हा माहीत पडेल की असं असं माझ्यासाठी यांनी केलंय, तर माझ्याविषयी किती काळीज मोठं होईल। ते काम चोरच आहे। चोरी म्हणजे चोरीने काम करणं म्हणजे काय, कामाचं मूल्य वाढवणं म्हणजे चोरी करणं। चोरी मे आनंद दाऊ, चोरी मे आनंद, चोरी मे आनंद दाऊ, चोरी मे आनंद। चोरी तो चोरी ऊपर सीना, चोरी मे आनंद, चोरी तो चोरी ऊपर सीना, चोरी मे आनंद, चोरी मे आनंद दाऊ, चोरी मे आनंद, मानसशास्त्राने आजकाल सिद्ध केलेले, म्हणजे मानसशास्त्र खूप पुढे गेले आता। त्या मानसशास्त्राने हे सिद्ध केले की ज्या जागेवर चोरी होते त्या जागेवर जो कोणी जोर जोरात ओरडतो चोरी झाली चोरी झाली चोरी झाली, संभावना हीच आहे की तो चोर असतो। कारण तो मूळ चोर आहे, त्याला हे माहिती आहे की जो ओरडतो त्याला कोणी पकडत नाही। लक्षात घ्या, जो गुपचूप सडकतो तो चोर, त्याला चोर म्हणत नाही, त्याला चोरीचे कला येत नाही। त्याला चोरीची कला ही आहे की मी चोर नाही, चोरून असं छाती ठोकपणे म्हणता आलं पाहिजे। हा विषय बघा, दिसायला फार किरकोळ आहे जॉब, पण जनरली असंच आहे की जो चोर असतो, म्हणजे मानसशास्त्राने सिद्ध केले, तोच ओरडतो सगळ्यात आधी, चोर चोर चोर, आणि त्याला कोणीच बघत नाही ना, कारण हाच ओरडतोय चोर चोर। सीना जोरी जरुरी आहे, सीना जोरी के बिना चोरी पचती नाही। चोरी तो चोरी, चोरी तो चोरी ऊपर सीना, चोरी में आनंद, चोरी में आनंद, चोरी में आनंद, चोरी में आनंद लाओ, चोरी में आनंद। चोरी में आनंद शब्द एक आलेला आहे, त्या आनंदाकडे लक्ष देणं गरजेचं आहे। या जगामध्ये ज्याला आपण स्वच्छ भाषेमध्ये नफा असं म्हणतो ना, त्याला थोड्या मी खालच्या भाषेमध्ये चोरी असं म्हणतो। चोरी आणि नफा एकच आहे तुम्हाला, हे दोन गोष्टी नाहीये। फक्त काय आहे, व्यवस्थित दुकान बिकान थाटून जी चोरी केली जाते त्याला नफा असं म्हणतात, आणि जी गुपचूप केली जाते। पण एक गंमत आहे, चोरी में आनंद शब्द आहे, बरोबर आहे। या जगामध्ये जी जी माणसं पैसेवाली झालेली आहे त्यांना त्यांना ते करावंच लागलेलं आहे, आणि त्याच्यातून आनंदाची निर्मिती झालेली आहे। एखाद्या माणसाने खऱ्या बोलण्यावर धंदा सुरू करावा, नाही चार दिवसात संपला तर नाव नाही। या जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी उलाढाल घडते त्या त्या ठिकाणी चोरी अपरिहार्य आहे तुम्हाला, आणि म्हणून चोरी में आनंद। सरळ गेलो आणि मग द्या मला म्हटलं, त्यात मजा नाही म्हणत, चोरीमध्ये मजा आहे।
आणखी एक चोर असाच गेला एकदा एका भिकाऱ्याच्या घरामध्ये, आपल्या साधूच्या घरामध्ये, आणि त्या साधूकडे मोडकी दोडकी भांडी होती. आता त्या साधूंनी ती भांडी, त्या चोरांनी दोन तीन चोर होते भांडी चोरली आणि डोके धरून बसला असत की आता काय करायचं न्यायला. मग तो उठला तो साधू, तो पण असाच एका घोंगडीवर झोपला होता. ती चांगली होती घोंगडी, ती घोंगडी त्यांना दिली, म्हटलं याच्यात बांधून घेऊन दाखवा, दया पूर्ण करायला पाहिजे. मग त्यांनी विचारलं की असं का केलं तू, असं का केलं? तर त्याने उत्तर दिलं, तुम्ही माझ्या घरी चोरीला आलात, किती कष्ट पडले, दारातून येणं वेगळं, खिडकीतून येणं वेगळं, कौलातून शिरून येणं वेगळं. कला आहे, दारातून कोणी पण येईल, कौलातून कौल काढून घुसून मधून बॅलन्स करून येणं एक सोपं काम येतं तुम्हाला. किती अवघड जॉब आहे आहे की नाही अवघड, पण तो अवघड जॉब तुला जमतो. दुसरा एक मुद्दा की चोर जो आहे त्या चोराचं वैशिष्ट्य आहे ते अजूनपर्यंत अधोरेखित केलं गेलेलं नाहीये. चोराचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे आहे की घर मालक जो असतो त्याला सुद्धा घरातल्या वस्तू कुठे ठेवल्यात माहीत नसतात, पण त्या बाहेरच्या चोराला बरोबर माहीत असतात. काय अभ्यास आहे, जिथं तो राहत नाही राहतो का तिथे नाही राहत, पण त्याला सगळं ज्ञान आहे त्याच. तो तुमच्या घरात काय काय कुठे कुठे ठेवले तुम्हालाही माहीत नसतं, त्याला माहीत असतं ते सगळं. म्हणजे अष्टावधानी व्यक्तिमत्व. क्रमांक दोन, चोर म्हणजे ज्याला दिव्य दृष्टी आहे, कारण तो का योजनात चोरायला येतो का, अंधारामध्ये चोरायला येतो. अंधारामध्ये तुम्हाला दिसत, त्याला दिसत. महत्वाचा विषय, चोरी ही अशी कला आहे, लोकांनी चोरीचा अभ्यास करून 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 करूनच तर ध्यान शिकलं. या जगामध्ये ध्यानाचा जन्म कसा झाला, त्या चौर्य कलेतून झाला. अंधारात शोधता आलं पाहिजे. जर त्यांना अंधारात दिसत तर आम्हाला का दिसत नाही, बसले सुरू अंधारामध्ये. चोरी मे आनंद लाओ, चोरी मे आनंद, दाऊचा मोठा प्रॉब्लेम होता. तुम्हाला सांगतो संपूर्ण श्रीमद भागवतामध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेमॅटिक व्यक्तिमत्व म्हणजे दाऊ. त्याचं कारण आहे की कृष्णाचा मोठा भाऊ, एका अर्थाने कृष्णाने सगळं ऐकलं पाहिजे त्याचं, पण हा अजिबात ऐकायचा नाही, ऐकल्यासारखं करायचा, पण सगळं मनात स्वतःच्या मनाचं करायचं. बऱ्याच ठिकाणी सुभद्रा त्यांची बहीण, दाऊच्या मनात तिचं लग्न कोणाबरोबर करायचं होतं, दुर्योधनाबरोबर करायचं होतं, पण इकडे त्याने बरोबर अशी आयडिया लढवली की बरोबर अर्जुनाला त्याने सांगितलं, तू हिला घेऊन पळून जा म्हटला, चोरी मे आनंद, तू हिला घेऊन पळून जा नाहीतर अवघड पडणार. त्या काळात राक्षस विवाहाला मान्यता होती. मग ते सुभद्रा हरण तो एक चॅप्टरच येतो. सुभद्रा हरण काय आहे, चोरी. कृष्णाने स्वतःची बायको रुक्मिणी काय केली, चोरीच आहे. रुक्मिणी हरण, चोरी मी आनंद आहे तो म्हणतो. तर त्याने बरोबर असं केले. आणि हा दाऊचा प्रॉब्लेम काय आहे, तो सरळ चालणार आहे, धर्माच्या बाजूने चालणार आहे, आणि नेमकं उलट होतंय. हा सगळा धर्माचा भुगा करतोय आणि हा धर्माच्या बाजूने चालणार. आता त्याला पटवायचंय, याला चोरी मी आनंद दाऊ, पण आता त्याचा धर्माचा अभ्यास भयंकर आहे आणि त्याला अधर्म त्याच्या गळी उतरवायचंय. मग पहिला तर्क काय दिला कृष्णाने, पहिला तर्क बघा. पक
पकड़ा जाए। पकड़ा जाए जकड़ा जाए वो ही चोर कहावे, वो ही चोर कहावे, वो ही चोर कहावे। बरोबर वाटतंय तुम्हाला करता? या जगामध्ये जो पकडला जातो त्याला चोर असं म्हणतात, जो पकडला जात नाही त्याला चोर असं म्हणत नाही। आणि मग मला सांगा, कृष्णाने चोऱ्या केल्या, प्रत्येकीच्या घरी चोरी केली, किती वेळा पकडला गेला? एकदा पण नाही पकडला गेला। तो म्हणतो कसा काय चोर? पहिला तर्क बघा, पकडा जाए, पकडा जाए, जकडा जाए, वोही चोर कहावे, वोही चोर कहावे, वोही चोर कहावे। मग माझं काम कसं आहे? मेघ को बाछे, जे खाली जमिनीवर राहून मेघाची हालचाल टिपणारा मी आहे म्हणतो। मेघ को बाछे झूमे नाचे वो तो मोर कहावे, वो तो मोर कहावे, वो तो मोर कहावे। आहे का नाही बघा, खरी ही पण चोरी आहे की नाही? एवढा वरती तो मेघ आहे पण त्या मेघातला आनंद चोरतो एक मोर जो असतो तो खाली जमिनीवर राहून तो आनंद चोरतो, कोणाला कळतोय? तो ही पण चोरी आहे पण पकडली न गेलेली चोरी असल्यामुळे त्याच्यामधून नाच जन्माला आला, झुमे नाचे। मग माझं पण तसंच आहे म्हणतो, शिंगेची फोडीले मटके काय मडकेची तोडीले ते ठीक आहे वर आहे, पण मी खालून मोरासारखा त्याचा आनंद घेतो। तर्क बघा कसे, पकडा जाए जकडा जाए वो तो वो ही चोर कहावे, वो ही चोर कहावे, वो ही चोर कहावे। मेघ को बाछे, मेघ को बाछे झूमे नाचे वो तो मोर कहावे, वो तो मोर कहावे। कृष्णाचं म्हणणं असं आहे की मुसाफिर जागते रहना नगर में चोर आते। जर तुमच्या घरी चोरी होते तुम्ही झोपता कसं हा प्रश्न आहे, आणि मी चोरी का करतो मला तुम्हाला जागवायचंय। या जगामध्ये अवतार कशासाठी घेतला? झोपलेल्याला जाग करण्यासाठी तर मी अवतार घेतला। हे तुम्ही घोरत पडताय, तुम्हाला उठवायचं कसं? आणि मी जर आलो आणि उठवत बसलो तर राग येईल। मग चोराच्या भीतीने का असं ना उठा, जागे वा नाही का? पकडा जाए जकडा जाए वो तो मोर कहावे। हमा मेघ को बाचे झूमे नाचे वो तो मोर कहावे, मैं तो जगाता हूँ, मैं तो जगाता हूँ पर तुमको लोरी में आनंद दो, लोरी में आनंद दो, लोरी में आनंद, लोरी में आनंद। धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता।
धर्म संस्थार संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे। धर्माची स्थापना करण्यासाठी, अधर्माचा नाश करण्यासाठी, आता नुसता झोपून राहिला माणूस त्याला अधर्म नाही म्हणायचं का? मग त्याला जगवायला पाहिजे, त्याला जागवायला पाहिजे। जो जागा करायला आलाय त्याचं म्हणणं आहे की मला पकडण्यासाठी का असेना, पण तुम्ही जागे व्हा, पण तुम्हाला तर लोरीत मजा येते। तुम्ही आईला म्हणता लोरी गाव हंस हो जाते। मैं तो जगाता हूँ पर तुमको लोरी में आनंद हो, लोरी में आनंद गाओ, लोरी में आनंद, लोरी में आनंद गाओ, लोरी में आनंद। एक असं झालं, एका गोपिकेने जाऊन यशोदेकडे शिकायत केली, म्हटली काय हे तुझं पोरग म्हण, चोर जन्माला आलेले म्हणा, चोरी करतो। तर तिथे यशोदा म्हणते अगं तुम्हाला माहिती आहे ना चोर आहे तो, मग तुमच्या वस्तू लपवून का नाही ठेवत, अंधारात का नाही ठेवत? लपवून ठेवा, अंधारात ठेवा। तर तिने तिचं वाक्य याच्यापासून लपवायचं, कृष्णापासून लपवायचं असंभव आहे। आखे हजार उसकी छुपाओगे किस जगे, कुठे लपवायचं म्हणती ती। म्हणती नाही तरी पण अंधारात लपवायचं। म्हणती यशोदा माई तुला माहित नाहीये हा जो तुझा बोरगा आहे हा काना आहे ना तुझा, काय यात हा दिसायला काळा आहे पण याच्या शरीरातून प्रकाश बाहेर पडतो म्हणली, आणि त्या प्रकाशात आम्ही कितीही अंधारात चोरून ठेवलं तरी हा चोरतो। काला आहे लेकिन काला उजाला आहे, काला उजाला आहे तो, हा चोरतो म्हणली त्याच्यामधून, त्याच्या शरीराचा प्रकाश पडतो आणि त्या प्रकाशामध्ये तो वस्तू चोरतो म्हणे। मग एक परमेश्वराची एक परिभाषा त्याच्यामध्ये तयार केली ती अशी, अंधकार ज्याच्यामुळे प्रकाशित होतो तो परमेश्वर। अंधार आहे आणि तरी सुद्धा अंधारच प्रकाशासारखा प्रकाशित झाला तर त्या जागेवरती परमेश्वर आहे असं खुशाल समजा, ती जागा तुम्हाला कळावी म्हणून तर मी चोरतो, है की नाही? तो भाग कसा आहे बघा चोरायचा, मी अंधारात का येतो कारण मी अंधाराला प्रकाश देणार आहे हे सुद्धा तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून मी तुमच्याकडे चोरीला येतो। चोरी जाऊ म्हणतो हे ठीक आहे पण अजून तरी पण मला काही पटत नाही, तरी सुद्धा चोरी म्हणतो नाही, दुसरा तर्क आहे, दुसरा तर्क भी आहे। मग त्याने दुसरा तर्क दिलाय, मुझको पाना चाहे जमाना, मैं तो विधि बदलाऊ। माझ्या घरी मी माझ्या आईला पण त्रास देतो असं काय नाही, लक्षात घ्या, ती ज्या वेळेला दूध दही मथन करते त्यावेळेला मी तिला पण त्रास देतो। शेवटी एकदा मी तिला असा त्रास दिला की तिने मला उघडाला बांधून ठेवलं आणि म्हणून माझं नाव दामोदर पडलं, कारण उघडाला बांधलं तिला। मग तिला जर परमेश्वर बांधता येतो तर तुम्हाला का बांधता येत नाही? तुमच्या घरी जर परमेश्वर चोरी करायला आला तर तो एक विधी आहे की तुम्ही तुमच्या दोरीने त्याला बांधा। मला एक सांगा म्हणतोय, या जगामध्ये किती लोकांनी तपश्चर्या केल्या, किती लोकांनी प्रेम केलं, किती लोकांचं ज्ञान कामी आलं, कोण परमेश्वरापर्यंत पोहोचलाय? खूप कमी, एकही नाही। मग याच्यावर विधी काय? विधी हाच आहे, तुम्ही माझ्याकडे येऊ शकत नाही म्हणून मी तुमच्याकडे येतो। सरळ, तुमच्याकडून मार्गच नाहीये,
मार्गच काढायचा झाला तर परमेश्वराला भक्ताकडे यावं लागेल, आहे की नाही? आणि तो सोपा विधी म्हणजे चोरीला जायचं. दुसरं काय, चोरी का करायची? जर चोरी करता करता पकडलं तर एका दोरीचा जन्म होतो, आणि जर परमेश्वराला पकडणारी दोरी जर जन्माला आली तर या जगात कायम स्वरूपी परमेश्वराला प्राप्त करण्याचा विधी जन्माला येतो. आणि म्हणून तो म्हणतोय, मुझको पाना चाहे जमाना, मुझको पाना चाहे जमाना, मैं तो विधि बदलाओ, मैं तो विधि बदलाओ, मैं तो विधि बदलाओ. आता माझं नाव हरी ठेवले. हरी शब्दाचा अर्थ सांगा तुम्ही मला, काय? हरण करणारा. हरण करणारा खूप चांगल्या क्वालिटीचं आहे, चोरी करणारा हे बरोबर. माझं नाव तसं ठेवलंय मी, असं नाहीये नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा. म्हणजे मोठ नाव आहे आणि लक्षण काय? काहीच नाहीये. म्हणजे धनी राम नाव आहे आणि दारिद्र्यात खितपत पडलाय, तसं माझं नाहीये. माझं नाव काय? माझं नाव हरी. त्यामुळे माझं नाव लोकांना कळायला पाहिजे, म्हणून सुद्धा चोरी करतो. त्याच्यातून मी हरी आहे, मी हरण करणारा आहे हे लोकांना कळावं म्हणतोय. बघा, हरणेवाला हरणेवाला मैं हूं वाला, काम से नाम बताऊ, काम से नाम बताऊ, काम से नाम बताऊ. आणि इथे तुम्हाला सांगतो, इथे परमेश्वराची इच्छा आहे की तो तुमच्याकडे चोरायला येणार. त्याची इच्छा काय? त्याची इच्छा चोरी ही नाही, तुम्ही त्याला पकडावं ही इच्छा आहे. कुठला तरी विधी जन्माला घालून त्याला पकडा हा भाग आहे. मग चोरीत का असेल आपण परमेश्वराला पकडता आलो पाहिजे? तसं तर आपल्याला पकडता येत नाही, पण चोराला पकडण्यात आपली मास्टरी. आपल्याला वाटतं आपण चोराला पकडू, चला हरकत नाही. कुठेतरी तुमच्यातलं चैतन्य जागृत करा आणि मला पकडा, हा भाग आहे त्याच्यामध्ये. बांधेगी भगवान को जो, बांधेगी भगवान को जो, उस डोरी में आनंद हो, डोरी में आनंद आओ, डोरी में आनंद, डोरी में आनंद आओ. तुमच्या कोनाड्यात मी चोरायला येतो का? सोना छोडा, तुमचं सोने दागिने चोरतो का? ज्या गोष्टींना तुम्ही मूल्य दिलेलं आहे ते चोरायला मी येतच नाही. सोना छोडा कोना छोडा, झुटा मूल्य नाही लू, झुटा मूल्य नाही. या गोष्टींना तुम्ही मूल्य दिलेलं आहे आणि तुमच्या खोट्या मूल्याला चोरायला येणारा चोर त्याला चोर म्हणा. जी गोष्ट अनमोल आहे त्याच्या बाबतीत काय तुमचं मत आहे? आणि अनमोल काय आहे? अनमोल तुमच्या घरी काही नाहीसे म्हणतो. अनमोल काय आहे? मी तुमच्या घरी येतो हे अनमोल आहे म्हणतो. हा बरोबर आहे. तुमच्याकडे चोरण्यासारखं आहे काय? काहीच नाही. पण माझ्याकडे देण्यासारखं भरपूर आहे, किंबहुना मी स्वतःला देऊ शकतो. या दातृत्व माझं मोठं आहे. मग तो म्हणतोय, कोणा छोडा सोना छोडा, झुटा मूल्य नाही लू, झुटा मूल्य. अमूल्य दर्शन, अमूल्य दर्शन
दर्शन का दे कर धन, अमूल्य दर्शन का दे कर धन, केवल दूध दही लू, केवल दूध दही लू, केवल दूध दही। सस्ता सौदा है, एकदम सस्ता सौदा है। काय घेणार म्हणे तर दूध दही, म्हणजे एखादा माणूस आला की पाहुणं काय घेणार, तर म्हणे चहा घेईल, बदल्यात काय माझी गावाची जी एक जमीन आहे ती तुमच्या नावे घेऊन टाकतो, असा दर्जा आहे बघा तुम्हाला, केवढा मोठा दर्जा आहे। तो म्हणतो अमूल्य दर्शन, परमेश्वराचं दर्शन लोक तरसतात, ते अमूल्य दर्शन मी घेऊन येतो आणि त्याच्या बदल्यात दही दूध खातो, ते काय चोरी म्हणता तुम्ही त्याला? म्हणतो अमूल्य दर्शन का दे कर धन, केवल दूध दही लू, केवल दूध दही लू, केवल दूध दही। ती गोपी ज्यावेळेला यशोदेकडे आली की हा आमच्याकडे चोरतो, दही दूध चोरतो, तर ती म्हटली की त्याला पकडत का नाही तुम्ही, तुम्हाला दिसत ना पकडत का नाही? कृष्ण सुद्धा म्हणतो आई मला पकडत नाही ती मंडळी। मग काय करतात म्हणे? तुझ्याकडे येऊन काकाळ्या करतात, तुझ्याकडे येऊन चुगली करतात म्हणे। मग त्यांना विचार चुगली का करतात? त्या चुगलीचं खरं कारण हे आहे, यांना माझ्या दही दूध चोरण्यात अजिबात इंटरेस्ट नाही, पण माझ्या काकाळ्या करण्यात जो आनंद निर्माण होतोय त्याची मजा घेतात म्हणे। मजा कुठली आहे त्याची? त्या काकड्यांची मजा आहे म्हणते। चुगली का आनंद ले रही गोरी बे आनंद हो, चुगली में आनंद गाऊं, चोरी में आनंद, चोरी में आनंद गाऊं, चोरी में आनंद। आई की नाही तसं बघा आता ही चाल, चोरी में आनंद गाऊ, चोरी में आनंद, यहाँ वह जहाँ तहाँ, मत पूछो कहाँ कहाँ, पुढचं बोलायचं चोरी में आनंद, चोरी में आनंद गाऊ, चोरी में आनंद। आपण चाल चोरलेली, खुली चोरी आहे का मान्य आहे आपल्याला, ती चाल चोरली आणि त्याच्यातून ही चाल बनवली। म्हणजे याला म्हणतात की हा माणूस चांगल्या चालीचा नाही, त्या अर्थाने नाही, चोरलेल्या चालीचा आहे। चोरी में आनंद लाऊ, चोरी में आनंद, चोरी में आनंद लाऊ, चोरी में आनंद। सर्वसाधारणपणे एक विशुद्ध दर्जाचं जे ज्ञान आहे, विशुद्ध दर्जा ज्याला म्हणतो आपण, की ज्याला तुम्हाला काहीच बोट लावता येणार नाही, ते ज्ञान तीन प्रकारांनी प्रकट होत। पहिला प्रकार जो आहे तो परिस्थितीच्या अनुषंगाने प्रकट होतो, दुसरा प्रकार जो आहे तो बुद्धीच्या अनुषंगाने प्रकट होतो, आणि तिसरा प्रकार जो आहे तो संबंधाच्या अनुषंगाने प्रकट होतो। जो परिस्थितीच्या अनुषंगाने, परमेश्वर प्राप्ती ओळखायची खून सांगतोय तुम्हाला, जर तुम्हाला परमेश्वर प्राप्त झाला आहे की नाही हे ओळखायचं असेल तर या तीन गोष्टीतून तुम्हाला जावं लागेल, या तिन्ही गोष्टी तुम्हाला समजून घ्याव्या लागतील। तुमच्या परिस्थितीमध्ये ज्या वेळेला विशुद्ध, मी म्हणतोय बघा, विशुद्ध आंतरिक अनुभूती, परमेश्वराची अनुभूती जन्माला येते, त्यावेळेला परिस्थितीमध्ये एक संतोष नावाचं एक विचित्र रसायन निर्माण होतं। काही मिळवायची इच्छा राहत नाही,
काही घालवायची इच्छा राहत नाही, पण जे आहे ते इतकं जास्त वाटतं, इतकं परिपूर्ण वाटतं, ते ती संतोषजन्य परिस्थिती निर्माण होते आणि त्या परिस्थितीतून फक्त धन्यवाद 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 शुक्रिया शुक्रिया असं निघायला लागतं। जेव्हा असं वाटतं तुम्हाला की आपल्या पण असंच आहे, पाने की इच्छा खतम हो गई, खोने की भी इच्छा खतम हो गई, लक्षात घ्या। पण एक जागा अशी आली की आहे हे इतकं परिपूर्ण वाटतं, असं वाटतं बस खूप झालं, अर्धवट काही नाहीच आहे, जे आहे ते जो है वो काफी है। तो हा झाला परमेश्वराचा परिस्थिती जन्य पुरावा, परिस्थिती जन्य पुरावा, जो है वो काफी है। हा पुरावा गोकुळात निर्माण झाला होता तुम्हाला की कृष्णाचं जसं आगमन झालं त्या परिस्थितीमध्ये संतोष निर्माण झाला, संतुष्ट झाले सगळे। त्यामुळे चोराने चोरलं तरी पकडायचं नाही, लक्षात घ्या, काय पकडणार, तो परिस्थिती जन्य पुरावा निर्माण झाला। मग आता बौद्धिक, बुद्धीत काय होतं, बुद्धीत फक्त एकच शब्द राहतो की ज्या परिस्थितीत मी आहे ती परिस्थिती आणि ती जी अनुभूती आहे ती सत्य अनुभूती आहे, असत्य नावाचं काही नाहीच। जेव्हा असत्य शब्द पूर्ण गायब होतो आणि बुद्धी, लक्षात घ्या, बुद्धीने स्वीकारणं फार अवघड, बुद्धी कुरतडणारी, बुद्धी उंदीर आहे, बुद्धी उंदीर आहे, आणि म्हणूनच कृष्ण गणपतीने वाहन करून ठेवले उंदराला, कारण ते कुरतडणार आहे, दिसायला किरकोळ दिसते पण हत्तीला डोक्यावर घेऊन चाललंय ते। गणपती म्हणजे काय, उंदराच्या पाठीवर हत्ती आहे, पण हत्तीला घेऊन जाण्याची कॅपॅसिटी बुद्धीमध्ये, कुरतडणारा विषय आहे, पण त्या बुद्धीमध्ये जेव्हा एक सत्य प्रस्थापित होतो बस त्यावेळेला समजायचं की ही परमेश्वराची अनुभूती, अब नाही जाना काही, बस आना जाना खतम हो गया, यही सत्य। ज्यावेळेला कृष्णाचा अवतार झाला त्या संपूर्ण वृंदावनामध्ये एक निश्चित झालं की यही सत्य, सगळ्यांच्या बुद्धीमध्ये एक फिक्स झालं यही सत्य, याच्या परत सत्य नाही। परिस्थिती परत्वे संतोष निर्माण झाला, बुद्धीच्या अनुषंगाने सत्य निर्माण झालं, लक्षात, असत्याला जागा नाही राहिली। आता जिथे असत्याला जागा नाही राहिली तिथे चोरीला चोरी म्हणायचं का हा प्रश्न आहे। आणि क्रमांक 3, एक परिस्थिती अनुषंगाने, एक बौद्धिक अनुषंगाने परिस्थितीने संतोष निर्माण झाला, बुद्धी अनुषंगाने सत्य निर्माण झालं, आणि संबंध अनुषंगाने प्रेम निर्माण झालं। संबंधात फक्त प्रेम उरत, जिथे सत्य प्रस्थापित होत तिथे प्रेमाशिवाय दुसरं काही निर्माण होत नाही। परमेश्वराच्या चोऱ्या ज्या अर्थी पचवल्या गेल्या त्या अर्थी प्रेमाशिवाय ही गोष्ट शक्य नाही, तुम्हाला सांगतो, तर ते प्रेमाची अवस्था आहे। आणि म्हणून चुगली का आनंद ले रही गोरी में आनंद हो, आनंद गाओ चोरी में आनंद, चोरी में आनंद गाओ चोरी में आनंद। आणखी एक तर्क, कोना छोडा, ठीक आहे, कोना छोडा सोना छोडा, परत काय की आपलं मूल्य वेगळ्या जागेवर, आपल्या बुद्धीमध्ये सत्य नाही म्हणून सोन्याला मूल्य, लक्षात घ्या, मूल्य कशाला द्यायचं हे आता ठरलेलं आहे। परमेश्वर माझ्या घरी येतो चोरी करतो ही गोष्ट जास्त मूल्यवान आहे। म्हणजे बघा, प्रेमाने काय केलं, प्रेमाने अमूल्य गोष्टींमधलं मूल्य काढून टाकलं आणि एकदम भंगार गोष्टींना अमूल्य करून टाकलं। शास्त्रामध्ये
एक भंगार शब्द येतो. भंगार या शब्दाचा अर्थ काय होतो सांगा, माहिती आहे तुम्हाला? परफेक्ट आहे. आमच्या सरला मनोज, तुमच्या आमच्या डोक्यात जे भंगार आहे ना ते भंगार नाही, भंगार या शब्दाचा अर्थ सोनं असा होतो. तुम्हाला सांग, जो भंगाराला सोनं करतो तो परमेश्वर, आणि जो सोन्याला भंगार करतो तोही परमेश्वर. सोना छोडा कोणा छोडा, झूठा मूल्य नाही लो. तेरा पीला मेरा नीला रंगों ने बंटवाया, रंगों ने बंटवाया, रंगों ने बंटवाया. कृष्णा ने होली का खेली क्या जागे पर, किती सुंदर है बगा. एक महात्मा होते, त्या महात्म्यांना एकाने विचारलं की हे जे लोक आपापसात लढतायत, माझा देश तुझा देश नाही का, आणि लाखो लोक मारतायत, त्याच्यावर तुमच्याकडे काय उपाय? फार सुंदर उत्तर दिलेले त्यांनी. ते म्हणतात एक काम केलं पाहिजे, यांना युद्धाची जी खुमखुमी आहे आपल्या नेत्यांना, कारण आम्ही काहीतरी केलं दाखवण्यासाठी, युद्धाशिवाय पर्याय नाही. युद्ध झालं की तुमच्या आमच्यामध्ये लगेच चैतन्य, हा बघा कारगिल युद्ध झालं, अमक युद्ध झालं, आपण जिंकलो. अरे काय ते युद्ध? तो म्हणतो एक मोबाईल गेम तयार करा किंवा कॉम्प्युटर गेम तयार करा युद्धाचा, जे आपले मोठे मोठे पुढारी त्यांनी युद्धाचा आनंद तिथे घ्यावा, आणि जो जिंकला तो जिंकला. उगीच माणसं कशाला मारतात, बरोबर आहे की नाही? फुकटची माणसं कशाला मारता तुम्ही? आणि काय माणसं मारायचं कारण काय? तर तुझा रंग हिरवा आहे, माझा रंग पिवळा आहे, तुझा रंग लाल आहे, माझा रंग केशरी, हे भांडण्याचं कारण. पण जसं तुम्हाला सांगितलं की एकदा संतोष निर्माण झाला, मग बुद्धीमध्ये सत्य प्रस्थापित झालं, संबंधामध्ये प्रेम प्रस्थापित झालं, तर सगळ्यात पहिल्यांदा प्रेम काय करतं? प्रेम रंगांची मिजास उतरवतं, रंगांची मिजास उतरवत. जी होळी आहे ना ती रंगांची मिजास उतरवणारी आहे, कारण इकडे पिवळा, इकडे काळा, तिकडे निळा, कोणता बरोबर आहे? सगळे रंग एकसारखे होऊन जातात. कृष्णाने काय केले, या रंगांची मिजास उतरून टाकली आणि अनंत प्रस्थापित करण्यासाठी होळी केली. तेरा पीला मेरा नीला रंगोने बटवाया. Yeah.
एकदा असं झालं, कृष्णाने सगळ्या वृंदावनात सगळ्यांच्या घरी चोऱ्या केल्या आणि एकच गौडन होती तिच्या घरी काय चोरी केली नाही. आता ही गौडन सुद्धा यशोदेकडे गेली चुगली करायला. ती म्हणते हा चोर तू. आता तिच्या घरी चोरी सुद्धा नाही केलेली आणि ती चुगली करायला लागली. मगाशी कृष्ण काय म्हणाला, चुगली का आनंद ले रही गोरी में आनंद. पण ही चुगली करता करता रडायला लागली आणि कृष्णाने पकडलं, कारण आनंद ही फुटपट्टी. त्याने पकडलं, मी हिच्या घरी चोरीला गेलेलो नाही आणि ही इथं चुगली करायला आली. पण ती चुगली करताना दुःख जन्माला आलं, आनंद जन्माला आलं नाही. बरोबर की नाही? आणि ती रडायला लागली. ती रडली तिथे आणि त्याच रात्री कृष्ण तिच्या घरी चोरीला गेला. तिने पकडला त्या, म्हटलं पकडला की नाही तुला? म्हटलं पकडलं नाही. म्हटलं तुझ्यामध्ये तुझे जे डोळे होते ते डोळे मी तुझ्या घरी चोरी करायला आलो असतो तरी तुला मी दिसलो नसतो अजिबात. म्हटलं बाकीच्यांच्या घरी चोरी करताना त्यांना कंपल्सरी दिसतो, मी त्यांना दर्शन देतो, पण तुझ्या घरी तुझ्या डोळ्यांमध्ये ती खूबी नव्हती म्हटला की ज्याच्यामुळे तुला दर्शन देता यावं. पण तू यशोदेकडे आलीस, चुगली करण्याच्या बहाण्याने का होईना रडलीस, आणि ज्या क्षणी तू रडलीस त्याच क्षणी तुला मला बघायची दिव्य दृष्टी प्राप्त झाली. आणि म्हणून आता तुझे घर जे आहे, ज्यांच्या ज्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झालेली आहे त्यांच्याच घरी परमेश्वर चोरी करायला येतो, हे लक्षात ठेवा. रंगो का जो भेद रंगे उस होरी में आनंद हो. जन्माचं एक भजन आता आपण ऐकूया. कृष्ण जयंती आई हा जो विषय आहे कृष्णाच्या जन्माचा, त्याच्यामध्ये बरीचशी सूत्र त्या जन्मात जन्माला आलेली. काल आपण भाव संभव मध्ये हा विषय ऐकला बारकाईने, की ज्यावेळेला परमेश्वर येतो त्याच्या अनुषंगाने, संबंधाच्या अनुषंगाने, द्वेषाच्या अनुषंगाने, प्रेमाच्या अनुषंगाने, वासनेच्या अनुषंगाने असे संबंध प्रस्थापित होतात. मग याच्यामध्ये एक प्रश्न येतो की याचा अर्थ या जगात वाईट असं काहीच नाही. तर त्याचं उत्तर बरोबर आहे की या जगामध्ये वाईट असं काहीच नाही. का? त्याचं मुख्य कारण आहे की ज्या ज्या वेळेला परमेश्वर किंवा कोणी तीर्थंकर ही मंडळी या पृथ्वी तलावर येतात त्यावेळेला ते त्यांच्या परिवारासकट येतात. अच्छा, प्रत्येकाला एक डायरेक्टर असतो. डायरेक्टर जसा प्रत्येकाला रोल देतो, तू जायचं अमुक करायचं, तू जायचं तमुक करायचं,
अमक्याने जाऊन तिकडे मला चिडवायचं, तमक्याने जाऊन मला याच्यात मदत करायची, आणखी कुणी माझं दुश्मन बनून बसणार. मिलन पाहिजे ना, मिलन पाहिजे, त्याशिवाय कसं होणार. तर ज्या ज्या वेळेला सृष्टीवरती असं अवताराचं कार्य घडतं किंवा दैवी कार्य घडतं, त्या त्या वेळेला तो विषय परिवारासकट आलेला असतो, आणि त्यामुळे तो जो अवतार आहे त्याला या सगळ्यांपासून वेगळं राहणं, साक्षी राहणं जड जात नाही. तुम्हा आम्हाला जड जात, हा असा का वागला, पण त्याला माहिती आहे असंच वागायचंय. त्यामुळे ती त्या मंडळींचं ध्यान बिघडत नाही, त्या मंडळींचं व्यक्तिमत्व बिघडत नाही कधीच. पण तुम्ही आम्ही त्या कथा ऐकतो वाचतो आणि तुमचं आमचं मस्तकच हालत. का म्हणून त्याने कंसाने असं करायचं, का म्हणून देवकीची सगळी आपत्य मारून टाकली सात, म्हणजे आपल्या डोक्यात ते नाही नाही रोल आहे भाई, रोल कर रहा है. त्यामुळे कृष्णाला त्याचं काही वाटलं नाही, शांत चित्ताने सगळं चाललेलं आहे, आनंदात कुठेच कमतरता नाही. म्हणजे रावण रावणाचा रोल करतोय, पण रोल आहे ज्याचा पण आनंद घ्यायला पाहिजे. तुम्हाला सांगतो, जर तुम्ही रामायणातला रावण काढला काय उरलं, काही नाही उरलं. तर जगामध्ये चांगलं वाईट काही नाहीये, आविष्काराचा दर्जा जो आहे तो डायरेक्शन अनुषंगाने, दिग्दर्शन अनुषंगाने बहरतोय, आणि त्यामुळे त्या मंडळींनी जे काही घडलं त्याचा आनंद घेतलेला आहे. तुमचा आमचा दुःखाच्या सगळ्या जागा आहेत ना, त्या आपण उगीच दुःखाच्या करून ठेवलेल्या. अरे हे बी जरुरी आहे, त्याशिवाय मजा येणार नाही. विलन काढता येत नाही. आपल्या भूमिकांचा बाज वेगळा असतो. एकदा असं झालं की राम रावण युद्ध चाललं, रामलीला चाललेली होती, राम रावणाचं युद्ध चाललेलं होत, आणि आता तो रावण राम बाण सोडतोय आणि तो रावण पकडतोय तोडतोय. अरे म्हणतो तुला मरायचंय, म्हणतो मर ना, म्हणतो नाही, म्हणतो मागच्या रामलीलाचं पेमेंट मिळायला मागच्या रामलीलाचं पेमेंट मिळायला शिवाय मरणार नाही म्हटलं. मग शेवटी तो डायरेक्टर होता तो पळत आला तिथे, याने आपला तोपर्यंत रामाने एक पान ठोकला होता आणि रावणाने पकडला होता हातात, तो त्याला पण तुकडा करून टाकला. मग तो डायरेक्टर समजून सांगायला, अरे मर की बाबा, पाया पडू का तुझ्या, मर की नाही मरणार नाही, जोपर्यंत पेमेंट नाही तोपर्यंत आनंदाशिवाय भूमिका नाही करणार. पेमेंट आनंद आहे, तो आनंद दे. तो शेवटी त्याने तिकडं, आणि बरं तो म्हटलं तर बाजूला तरी हे पडद्याच्या बाजूला, नाही नाही इथेच, मला माहितीये मी पडद्यात गेलो तर मला पेमेंट देणार नाहीस तू, मला पक्क माहितीये तू दुसरा रावण उभा करशील, इथे जाता तुझी भजी ती. शेवटी तो आला, किती किती होते तुझे बाबा बाकी, 150 रुपये होते. गेला तो 150 रुपये त्याला स्टेजवर आणून दिले, त्याने मोजले 1, 2, 3, 4, 15 खिशात ठेवले, रामाकडे गेला, त्याचा बाण त्याने हाताने घेतला, खुपसला, काय करणार. तर आपण जे जगामध्ये वावरतोय ते खोट्या जगात वावरतोय, पण यांनी यांचं खोटं आणि खरं यांच्यातल्या सीमारेषा घालवलेला जगत आहे, लक्षात घ्या. कृष्णाचं जगत जे आहे ना ते सीमारेषा घालवलेले जगत आहे. तुम्हाला सांगतो तिथे खरं खोट नाहीच आहे, तिथे जीवन आहे, तिथे जो है वो है, जो नाही आहे वो नाही, सिंपल सीता. आणि जे नाही ते काही निर्माण होऊ शकत नाही, जे आहे त्याच्यात गमती जमती आहे सगळ्या. म्हणून कृष्ण जो विषय आहे त्याच्या ज्या लीळा ज्या विषय आहेत किंवा त्याने भरपूर काय काय करामती केलेल्या आहेत, तुम्हाला सांगतो अचाट आहे, अक्षरशः अचाटच आहे तुम्हाला सांगतो. पण ते सगळं बरोबर का आहे, त्याचं कारण आहे की परिवारासकट आलाय गडी, अपनी माया को साथ में लेके आया है, अपनी योग माया साथ में है, त्यामुळे त्याचा अख्खा परिवार त्याच्या बरोबर आहे.
काहींना कळते काहींना कळत नाही, पण ते परिवार त्याच्या बरोबर आहे आणि ज्याच्या त्याच्या भूमिका परफेक्ट चाललेल्या आहेत तिथे, पेंद्याने पेंद्या वाकड्याने वाकड्या चतुर्याने चतुर्या बोबड्याने बोबड्या अशा भूमिका सगळ्या परफेक्ट आहेत एकदम। आणि त्यामुळे ते जे नाटक होत ते नाटक सत्याच्या दर्जाला आविष्कृत झालं तुम्हाला सांगतो। हा विषय आहे महत्वाचा। तर त्याचा जन्म तिथून नाटकाला सुरुवात आहे। त्या जन्माचं आपण आता आख्यान थोडस मांडूया। कृष्ण जयंती आहे, हा धानी नावाचा राग आहे। गम पनी पनी सागर सानी प मबनी सानी प मबनी प म प मबनी प म ग रे नी ग त्याच्यात सुदैवाने याच्यात एक कृष्णाच्या जन्माचं गाणं आहे ते तुम्हाला दाखवतो। म्हणजे किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला। तुम्ही ले दिलखी ले कृष्णासाठी म्हणूया, अब जीने को क्या चाहिए। असा हा धानी नावाचा राग आहे आपण घेतलेला आहे। आणि मग ह्याच्यात आणखी एक गाणं आहे, ले गई दिल मेरा मंचली खली वली खली आनंदाची जाग आहे। लोक म्हणते भजनामध्ये खली वली कसं आहे, परफेक्ट आहे, परिवारा सकट यायला पाहिजे कसं नाही चाललं बाबा। त्या दिवशी 2-2.5 तास प्रॅक्टिस केली। कृष्ण जयंती आई रे भाई, कृष्ण जयंती जन्माला येत नाही, जीव प्रकटतो। तुम्हाला तुमचा आमचा आधार घेतो म्हणून असं दिसतं की जन्माला येतो। लहान बाळाला तुम्ही जन्म आणि मृत्यू समजून सांगा, मग तुमच्या लक्षात येईल की जन्म आणि मृत्यूच्या पलीकडे ते बाळ आहे। प्रगट हे शब्द आहे कृष्णाच्या बाबतीत। एक घटना घडलेली आहे श्रीमद भागवतामध्ये की तो ज्या वेळेला देवकीच्या गर्भामध्ये जन्माला आला, देवकीच्या गर्भात त्याने आश्रय घेतला, तर त्या तुरुंगामध्ये प्रकाश झाला तुम्हाला। आणि जन्माच्या आधीच हा दिव्य पुरुष आहे हे डिक्लेअर झालं तुम्हाला। परिणाम त्याचा उलटा झाला,
आईला आनंद व्हायला पाहिजे, कारण ती लपवण्याच्या मनस्थिती होती, कारण कंस मारणार होता आणि हात पठ्ठ्या प्रकटला की जन्माला नाही आला, प्रकट झाला. आणि त्याच्यानंतर ते लपवता लपवता, बरं तिने ते लपवायचा प्रयत्न केल्यानंतर, तिने काही कपड्यांनी लपवायचा प्रयत्न केला, पण तिच्या चेहऱ्यावरचं जे तेज होत, आता ते तेज कुठून लपवणार? आंधळी बनून थोडी हिंडणार, काही पडदा घेऊन थोडी हिंडणार ती. त्यामुळे त्या चेहऱ्यावरून कंसाच्या लक्षात आलं की आ गया, आ गया, लक्षात आलं त्याच्या. त्याचं कारण प्रगटे शब्द आहे. आणि तिथे एक उल्लेख आहे श्रीमद भागवतामध्ये, फार महत्वाचा उल्लेख आहे, की ज्या कृष्ण जन्मायच्या आधी सगळ्या देवता वर्ग जो होता, तो देवता वर्ग येऊन त्या, ज्याला म्हणतो जेल म्हणू आपण, तुरुंग, त्या तुरुंगामध्ये कृष्णाचं स्तवन करून गेलेलं आहे. तुम्हाला उल्लेख आहे तुम्हाला की तिथे त्यांनी कृष्णाचं स्तवन केलं जन्मायच्या आधीच. म्हणून प्रगटे हा शब्द महत्वाचा आहे. हा अजन्म आहे, हा कधी जन्माला येत नाही, त्यामुळे तो कधी मृत्यू पावत नाही, त्याची इच्छा आहे. अजन्मा विषय असल्यामुळे मृत्यूचा विषय नाही, आणि अजन्मा विषय असल्यामुळे जन्माचाही प्रश्न नाही. प्रगटना जारी आहे, म्हणून हे प्रगटे मेरे का नाही. प्रगटे मेरे कन्हाई, प्रगटे मेरे कन्हाई, परमेश्वर आनंद स्वरूप आहे. तर मग त्याला एकाने विचारलं दाऊनीत समजा, की तू तर आनंद स्वरूपच आहेस, मग तू आनंद घेतोस कसा? आनंद घेण्याची पद्धत नाही ना, कसा काय आनंद घेणार? कृष्ण स्वतःच आनंद स्वरूप आहे, आनंद कसा काही घेणार तो? मग त्याने उत्तर दिलेले आहे, फार छान उत्तर आहे तुम्हाला सांगतो. तो म्हणतोय की मी आनंद स्वरूप आहे, त्यामुळे मलाच आनंद घेणं हा विषय अवघड आहे. पण मग काय होतं, मी जीवाशी नातं जोडतो. जीव मग काय होतं, समजा आता माझा आणि मुनोदांचं नातं आहे, मग मुनोदांना पुरस्कार मिळाला, समजा एखादा कुठला तरी इनर व्हील क्लब तुमचा कुठला असेल, त्याचा एखादा पुरस्कार मिळाला. आता पुरस्कार मला मिळालाय का? मला नाही मिळालेला. कोणाला मिळालाय? मुनोदांना मिळालंय. पण नात्यामुळे मुनोद माझे आहेत, या माझेपणाचा आनंद घेता येतो की नाही? म्हणून जीव, त्या जीवाला मी माझं म्हणतो, आणि त्या माझेपणाचा मला आनंद आहे. जर परमेश्वर आपलेपणाचा आनंद घेतोय, तर तुम्ही आम्ही आपलेपणाचा आनंद घ्यायला पाहिजे की नाही? म्हणून प्रगटे मेरे कना, या मेरे शब्दाला महत्व आहे लक्षात घ्या. लोगो के नाही, तू माझा आहे त्याचा आनंद आहे, भेट भेटू नको, आपलेपणाचा आनंद आहे. येते का लक्षात? बारका भाई, प्रगटे मेरे कन्हाई, प्रगटे मेरे कन्हाई, कृष्ण जयंती प्रे भाई, कृष्ण जयंती प्रे भाई, कृष्ण जयंती भाई. दार सजा पूर्ण झाल्याशिवाय उघडत नाही, पण इकडे देवकी
जिंदगीची सदा चालू आहे आणि दार उघडली गेली. काराता आज ताला खुला आहे, ताला खुला आहे, ताला खुला आहे. धरती से आज स्वर्ग मिला आहे, स्वर्ग मिला आहे, स्वर्ग मिला आहे. हे गमतीशीर आहे तुम्हाला सांगतो. असं कसं होईल परमेश्वरांना आणि गुरु उघडलं धरती से स्वर्ग मिला. अरे सूर्य कुठे आहे? सूर्य आकाशात. काही म्हणजे शब्दात सांगता येत नाही इतक्या किलोमीटर लांब आहे. 8 मिनिट म्हणजे काही प्रकाश वर्ष लांब आहे. आणि तेवढ्या लांब एक फूल आहे जे धरतीवर आहे, नाही का? पण फूल उमलत की नाही? कळी म्हणजे काय आहे? तुरुंग आहे. आणि उमरलं की ते तुरुंगाचा कुलूप उघडलं आणि ते मुक्त सुगंध मुक्त झाला की नाही? एवढ्या लांबून जर इकडे कुलूप उघडू शकत तर कृष्णामुळे कुलूप का नाही उघडला? तर कुलूप उघडलेले लक्षात घ्या. आता तुम्ही त्या अव्यवस्थेमध्ये व्यवस्था जेव्हा शोधता तुमची व्यवस्था काय आहे? तुम्ही साचा करता निर्माण. साचा निर्माण केलं की एका छापाचे सगळे गणपती बाहेर, सगळ्या एकाच छापाच्या देव्या बाहेर, दुर्गा बाहेर, सगळे एकाच छापाचं करता. तसं नाही, व्यवस्था मृत्यू आहे, अव्यवस्था जीवन आहे तुम्हाला. त्यामुळे हा जो आज आहे हा अव्यवस्थित जेवढा होईल तेवढा महत्वाचा आहे. व्यवस्थेमध्ये एक सूर निर्माण होतो आणि एक सुरामध्ये अस्तित्वाला हलवायची ताकद नाही. कारण मग नुसता सा निर्माण केला असता सा सा, पण राग निर्माण होत नाही. त्यामुळे रे ग म प ध नी सात सात निर्माण केले आणि वेगवेगळ्या जागेवर आहेत ते सूर, एका जागेवर नाही. टोटल अव्यवस्था आहे. त्या अव्यवस्थेतून जी व्यवस्था जन्माला येते तिला राग असं म्हणतात. आणि त्या राग आता अव्यवस्थेतून व्यवस्था जन्म, सुरांच्या अव्यवस्थेतून व्यवस्था जन्माला आली बर का बुरसे, त्याला राग असं म्हणतात. आणि रागाच्या अव्यवस्थेतून जी व्यवस्था निर्माण होते तिला अनुराग असा शब्द आहे.
प्रेम असा शब्द आहे. मिला है जंजीरे हाद हुई भवसे पार हुई या जगह मध्ये पार होने की जी अवस्था है नहीं का ती कोणासाठी है. आता सकाळी असं झालं माझी जीभ खूप जड झाली होती मी एक त्या औषध तोंडात टाकून थोडं गार्गल केलं तर स्पंदननाथ माझ्याकडे बघितलं हसले म्हणले पंडित जी गार्गल करतायत तर बचिपडे बोगर मी त्यांना म्हटलं हा हे जे गार्गल म्हणून जे आणलेलं आहे लिस्टरीन नावाचं ते तर त्याला पण तर त्याच्या परिणामातून मुक्त करायला पाहिजे. कुणी वापरलं नाही तर त्याचा परिणाम शून्य. त्या परिणामाला मुक्त करण्यासाठी मी ते वापरतो. मला प्रॉब्लेम नाहीये. तर बस ए गाव आराना लागू वस्तूला त्याच्या परिणामातून मुक्त करायला पाहिजे. तसं जिथे आहे की जंजीरे हार हुई भवसे पार हुई. कोण भवसे पार हुआ जंजीरे भवसे पार हुई. चेतन तत्व काय पार होण्यासाठी आलेलं नाही ते आनंदासाठी आलेलं. त्याला जर बंधनात म्हटलं आनंद तर ते बंधनात आयुष्यभर काढेल तुम्हाला सांगतो. त्याला पार होण्याची गरज नाही. पार कोणाला व्हायचंय ते बंधनात आहे आणि या जगात जड सगळ्यात जास्त बंधनात आहे. चेतन बंधनात नाही जड बंधनात आहे. त्याला त्याच्या बंधनातून मुक्त करायला पाहिजे. कृष्णाचा पहिला प्रयोग आहे जंजीरे हार हुई भवसे पार हुई. जंजीरे हार हुई भवसे पार हुई. बघा बंधने मुक्ती मनाई बंधने मुक्ती मनाई. यमुनेत गोंधळ झाला ती नदी वर चढायला लागली. मग त्याचं वर्णन आहे चरणों में पहुंची चरणों में पहुंची बनकर दीवानी. हो गया धन्य धन्य यमुना का पानी. यमुना का पानी यमुना का पानी. दोन गोष्टी आहेत इथे. मी त्याशी बोलता बोलता यांना सांगत होतो चरणो मे पहुंची बनकर दिवाणी. या जगामध्ये ज्ञानी जो आहे तो संकल्पाच्या अनुषंगाने अहंकार वाढतो 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 आणि त्या अहंकाराने वर जातो 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 आणि त्याच्या चरणाला स्पर्श झाल्याने सगळा अहंकार गळून पडतो. मग प्रेमियाची काय अवस्था आहे. प्रेमियाचं वेड वाढतं. ते वेड वाढत त्याच वेड वाढत वेड वाढत इतका वेडा होतो की त्याच्या चरणाला स्पर्श होतो आणि सरळ वेड खाली येतो. दोघही चढण्याची स्टाईल आहे. एक अभिमानाने चढतो आणि अभिमान संपतो. एक वेडाने चढतो आणि वेड संपवतो. पण दोघही काहीतरी करून वर चढतात आणि चरणाला स्पर्श करून येतात. तर इथे काय आहे यमुना आहे ती ज्ञानी नाहीये प्रेमी म्हणून तिला स्पर्श करायचा होतो. आणि इकडे वसुदेवाला काय वाटलं की ही आपल्याला बुडवायला वर जाते. तसं नव्हतं ते. बघा चरणो मे पहुंची बनकर दीवानी. बनकर दीवानी बनकर दीवानी
यमुना का पानी, यमुना का पानी। किसी को चाह मिली, किसी को राह मिली, किसी को चाह मिली, किसी को राह मिली। नदी ने नैया बचाई, नदी ने है नैया बचाई। पहुंची बनकर दीवानी, हो गया धन्य धन्य यमुना का पानी। पुढची ओळ आहे, किसी को चाह मिली, प्रेमी होती तिला चरण मिळाले, किसी को राह मिली। म्हणजे याचा अर्थ असा आहे की या जगामध्ये परमेश्वराचे प्रेमी येतात आणि परमेश्वरासाठी वेळ निर्माण करून परमेश्वराचा स्पर्श करतात। त्यानंतर काय होतं? त्यानंतर जगासाठी एक रस्ता निर्माण होतो। या जगामध्ये जी भक्त मंडळी येतात ती काय करतात? इतरांसाठी आपल्या वेडातून रस्ता निर्माण करतात। तसा यमुनेने आपल्या वेडातून एक रस्ता निर्माण केला, ज्या पद्धतीने रस्ता निर्माण होतो। किसी को राह मिली, किसी को चाह मिली, तुम्हाला तारणारा बसलाय, वो नैया आहे, कृष्ण नैया आहे, तो लोकांना तारायला आलेला आहे। तर नदीने नैया बचाई, बघा शब्द बघा, नदीने नैया बचाई, नदीने हे नैया बचाई। शपथ खातो तो कृष्णच बनतो। गीतेवर हात ठेवतो, जो भी कहेंगे सच कहेंगे, सच के शिवा कुछ नहीं कहेंगे, कशावर हात ठेवतो? कारण चोर चोराच्या मदतीला चोर येणार ना, माखन चोर। एकाने असा तर्क केला होता की कृष्ण ती गीताच का ठेवली तिथे, त्याचं कारण आहे की कृष्णाने अशी एकही गोष्ट ठेवली नाही त्याच्या आयुष्यात, बरं का, की जी अशी राहून गेली। नाही नाही, सगळ्या गोष्टी केल्या आणि म्हणून तोच लायक ठरला ज्याच्यावर घेऊन हात ठेवून शपथ खाता। चोर माखन का चोर यशोदा का लाला, लोकांवर बोललेला आहे।
कृष्णावर बोलताना तो ज्या पद्धतीने बोलतो ना ते अचाट बोलतो तो तुम्हाला सांगतो. पण त्यात एक जागा आहे, ती जागा तुम्हाला सांगितल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. तो म्हणतो की एवढं सगळं झाल्यानंतर एका कन्क्लुजनला मी 100% आलेलो आहे की या जगामध्ये उत्सवाशिवाय परमेश्वर प्राप्ती नाही हा सिद्धांत. आणि या जगामध्ये उत्सवाच्या अनुषंगाने धर्म स्थापन करणारा एकमेव कृष्ण आहे. बाकी धर्मात सगळ्या ठिकाणी धर्म उदास आहे, रोतलू धर्म आहे, रडणारे धर्म आहे, तपस्या करणारे धर्म आहे, शांत एका जागेवर दगडासारखे बसणारे धर्म आहे. पण नाचरा धर्म, संगीताचा धर्म, आनंदाचा धर्म हा फक्त कृष्णाने निर्माण केला. त्याने अंडरलाईन केलेली ती ओळ आणि तो म्हणतो त्याच्या संन्यासांना त्याने सांगितलंय की मेरा खुद का भी यही कहना आहे, जर तुम्ही माझे संन्यासी असाल तर तुम्ही एका जागेवर बसलेले चालणार नाही, तुम्ही उत्सव निर्माण केला. इंटीरियर डेकोरेशन, इंटीरियर डिझाईन करतात, त्यांना विचारा काळा रंगाचा प्रकाश पडतो का? नाही पडत का? लेकिन ये व्यवस्था मी अव्यवस्था आहे. कृष्ण काळा आहे पण त्याचा प्रकाश पडतो, म्हणजे काळ्यामध्ये प्रकाश निर्माण होतोय. हे अजब तंत्र आहे बघा. काला कधीतरी हे तुमची थीम वापरा तुमच्या याच्यामध्ये. काला आया हे लेकर उजा, तो काळा रंग वापरा, त्याच्यामध्ये कृष्णाचा आभास निर्माण करा. कृष्णाची आकृती काढली तरी तो काळा रंग उजळा होईल तुम्हाला. नटवर म्हणजे नाचणारा परमेश्वर. खूप अवघड, खूप अवघड आहे. कारण नाचणाऱ्याला आपण नावं ठेवत आले. या जगामध्ये सगळ्यात जास्त नावं कोणाला ठेवली? हा नाचतो. लाज नाही, सगळी लाज एका बाजूला ठेवून डान्स सुरू केला तो कृष्णाने सुरू केला. त्याच्यानंतर चैतन्य महाप्रभू डान्स केला तुम्हाला सांगतो. सगळं ज्ञान एका बाजूला, अत्यंत ज्ञानी पण सगळं ज्ञान तसं चुलीत लाकडं जाळतात तशी जाळलं आणि डान्स सुरू केला तुम्हाला. तो डान्स सुरू केला म्हणूनच त्या चैतन्य महाप्रभूंमध्ये चैतन्य निर्माण झालं. त्याच्या आधी ज्ञान होत, ज्ञानात कसलं चैतन्य, ज्ञानात मूर्खता आहे, बाकी काही नाहीये. काला आया हे लेकर उजाला, लेकर पधारा हे गुरु, पधारा हे नटवर, खुशियां हर ओर छाई. असं का? हा धर्म श्रेष्ठ का? एकाने प्रश्न पाठवला त्याच ओशोला की तुम्ही म्हणता हे बरोबर आहे की बाबा नाच, तुम्ही उत्सवाला मान्यता दिली, नाचाला मान्यता दिली, पण हे अल्टिमेट दर्जा का? त्याचं उत्तर, ते सुद्धा सुंदर उत्तर आहे तुम्हाला, ते बरोबर आहे उत्तर. प्रश्न कोणी मांडला नाहीये, सगळे आपलेच रोल आहेत, आम्ही ठरलेलं आहे, सब आम्हाला आहे.
हम हमारा परिवार लेके आते हैं, तसा विषय है तो, तो आपल्या परिवाराचा सदस्य होशो। तो काय म्हणतोय की समजा मी मुनोतांच्या घरी गेलो आणि मुनोत काहीतरी त्यांचं घडलेलं असेल, जोक वगैरे सांगितला असेल त्यांच्या मुलाने संदीपने, हसत असतील सगळे आणि नेमकं मी दुःखी अवस्थेत त्यांच्या घरी गेलो, पण ज्या वेळेला त्यांच्या बरोबर मी बसलो आणि त्यांना हसताना बघितलं कुटुंबाला, तर माझं दुःख एका सेकंदात विसरलं आणि मी हसायला लागलो। बरोबर बघा गम्मत आहे आता। तर तो ओशो म्हणतोय की हसणं हा साथीचा रोग आहे। शब्द बघा कसा आहे, आनंद हा साथीचा रोग आहे। तुम्ही इतरांना सुधरायला जाऊ नका, तुम्ही आनंदी राहा, तुमच्या बरोबर सगळे आनंदी होऊन जातील। हा पसरणारा रोग आहे आणि म्हणून सजी हर डगर नगर पधारा हे नटवर, साथीचा रोग पसरता पधारा हे नटवर, खुशिया हर ओर छाई, खुशिया हर ओर छाई, कृष्ण जय असंभव घटना केली म्हणून कृष्णाच्या जन्माबरोबर काय आले, धरती पर गीता का गीत आया, तो गीत आया, तो गीत आया, हृदय का भाव संगीत आया, संगीत आया, संगीत आया, सोहम दास प्यास मिली राधा को, प्यास मिली राधा को आस मिली, प्रेम की बंसी बजाई, प्रेम
दिलं. मी म्हटलं या सगळ्या डिक्शनरी आणलेल्या आहेत, या डिक्शनऱ्यांमधून त्यांच्या प्रार्थना तू वाच.